हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना काय चाललंय? आमच्या भाऊ बहिणींचं बरं आहेत ना सगळे? तर तुमचं जेवण झालं का भाऊ बहिणींनो? माझं तर नाही जेवण झालं, तर मला करायचंय जेवण. काय भाऊ बहिणींचं म्हणणं होतं, दरवाजा उघड नाहीतर घरातलं वास तसंच राहील, कारण की रात्री पाऊस झाला भाऊ बहिणींनो भरपूर असा, आणि पूर्ण असं घर भिजलेलं होतं ना. ते काय झालं मग सकाळी मला ही राडा काढायलाच लय उशीर झाला. आज आंघोळ पण जरा उशीरच केली मी, कारण की एवढं काय होतंय जे कलर आहे ना कलर ते सगळा असा गळून खाली येतोय भाऊ बहिणी नका हे असं दिसलं असं भितडावरनं पाणी येतंय सगळं. मग भितडावरनं पाणी आलं का नाही मग सगळं असं खाली फरशीवर पडतंय, त्यामुळे मग घरातला सगळा राडा रपाटा काढला आणि दरवाजे पण उघडे केले. ते आता इकडचं दार उघडे केले, तिकडचं दार उघडे केले, खिडकी उघडी केली. आज बी आबळ आलाय बरं का, पण बघू आता काय करतोय, पाऊस येतोय का काय काय माहिती. सकाळी जे तुम्हाला भांडी कुंडी दाखवली होती का नाही भाऊ बहिणी, भांडी भांडी ठेवून असे पोतात पोत भरून ठेवत असते मी, आकाश सगळं भरून ठेवले भांडी. हे भांडी भरून ठेवले सगळ्या घरातला राडा रपाटा काढला, स्वयंपाक बी केला आहे, आता मला जेवायचंय. काय भाऊ बहिणींचं म्हणणं आहे की दाजी कुठे गेले तर पुण्याला गेले तर काय, तर अजून तर नाही ते गेलं आहे तर इथंच पुण्याला नाही ते गेलेलं तुमचं दाजी भाऊ बहिणींना इथंच आहे तर सारखं मला म्हणते तर मी पुण्यालाच जाणार आहे, मी पुण्यालाच जाणार आहे, मी मुंबईलाच जाणार आहे. आता काय जाणाराला अडवत बसू का? अडवला तर काय ते राहणार आहे का? ते ऐकत नाही कोणाचं, ते मनाचंच खरं करतं. काय करायचं कवर सांगायचं भाऊ बहिणी सांगून सांगून डोकं किकलं आता माझंच. मग ससं जास्त मी काय बोलतच नाही तुम्हाला, खरं तर सांगते काय जे त्याच्या मनानं जसं असेल तसं असेल भाऊ बहिणींना, जसं वाटेल का नाही जे त्याच्या मना जसं राहायचं तसं राहू दे. आपण तर आपलं करत राहायचं बरोबर आहे का नाही? आता सकाळी मी स्वयंपाक करत होते भाऊ बहिणींना, तुम्हाला खोटं कशाला बोलायला? काल काय मी स्वयंपाक नव्हता केलेला, काल स्वयंपाक नव्हता केला, काल मी मसाले भात केलेला होता. आणि त्यात विषय झाला की असं झालं तुम्हाला सांगते, माझं पोटही पण लई दुखत होतं म्हणून जरा मला उशीर झाला उठायला. मग मी तसं बी ती काय उपाशी राहत नाही तर भाऊ बहिणींना, माझा नवरा उपाशी राहत नाही, ते खाऊन पिऊन मस्त असतो. आपण काय त्यांच्या आईला काय म्हणणार नाही बरं का भाऊ बहिणींना? त्यात त्या बिचारीचं काय होय राहिला विषय, आता त्यांचं लेखाचं आणि माझा विषय राहिला. त्यांना मी बोलू शकते माझ्या नवऱ्याला, त्यांना नाही बोलू शकत मी काय, खरं का खोटे आपला काय संबंधच येत नाही त्यांना काय बोलायचं. त्यांनी पोटी जन्म दिलेला आहे, कुठलीच आहे अशी करणार नाही की लेकराला खाया बिया घालणार नाही बरोबर आहे का नाही? घालणारच. तर काल मी काय तुम्हाला सांगते स्वयंपाक नव्हता केला, काल मसाले भात केलेला होता. मग आज आपलं तुम्हाला सांगते सकाळ उठून माझी मी स्वयंपाक हे करायला लागली, गवारची शेंग केली, चपात्या केल्या. माझी मी उठून स्वयंपाक करायला लागले तर मला माझा नवरा काय म्हणतोय माहिती का तुम्हाला? माझा नवरा मला म्हणतोय की कशाला स्वयंपाक करतेस, माझा डबा बनवलाय तिकडे, मी जिवलो बी तिकडे, डबा बी तिकडेच बनवलाय. आता त्यांना तिकडे डबा बनवलाय त्यांची आहे ना, जेवण खावण केलं मग आता मी उपाशी बसावं का? रोजच भातावर दिवस काढावं तर तसं काय मला भात आवडतं त्याचा काही विषय नाही भाऊ बहिणींनो, पण मी आता भात सोडलाय तुम्हाला तर माहिती आहे आणि मी तुम्हाला सांगितले, पण भात मी सोडलेला आहे, भात काय मी जास्त खात नाही. पण ती उगाच जत्राच्या टायमाला तुम्हाला सांगते ह्याचं तांदूळ आणलं होतं मी, कोलम कोलम तांदूळ आणलेलं होतं, मग त्यातलं शिल्लक राहिलेलं होतं, तर त्याचा मग मी काल केलता मसाले भात. आणि काल केली मग रात्री गवारची शेंग, ही गवारची शेंगवालाची शेंग घेवडा नीट करत बसली होती, त्यात धुमाकूळ पाऊस आला होता, त्यात मला काय कळा नाही बिन मी नेमकं काय करावं, दरवाजे बंद करावं तर का तुम्हाला सांगते, कागद लावावा दाराला काय करावं काही समजत नव्हतं. पण जरी कागद लावलं तर ते दारातनं पाणी यायचं, ते येतच भितडावर नाही ह्याच्यावर सगळं घराचा नुसता राडा रपाटा होऊन बसतो. पण तिला नीट नाटक केलं स्वयंपाक केला तुम्हाला सांगते मी, नाही काय बोलली म्हणलं की आता मना मी मनातली मनात म्हणलं मनाला म्हणलं की आता तुम्ही एक खाल्लंय म्हणलं तुमच्या आईकडं डबा बी भरून घेऊन चाला, आता मी मला कोण घालायचंय, मी करून खाल्ल्याशिवाय काय मला कोणी देणार आहे का? शेजा पाजारचे म्हणणार आहे ती की बाया तो उपाशी आहे ये म्हणून खायला. आता विषय असा की आपला नवरा जर आपला विचार करत नाही तर लोक आपला विचार करणार आहेत का भाऊ बहिणी? मग आपल्या आपल्यालाच विचार करावा लागणार आहे ना,
मग तुम्हाला सांगते मी केला स्वयंपाक, तर आता मला जेवायचं आहे, वाजले तुम्हाला सांग, तुम्हाला दाखवते मी घड्याळ, तुम्हाला खोटं वाटत असलं तर किती वाजायचं आहे ती, पण मला घर स्वच्छ केल्याशिवाय तुम्हाला सांगते, ज्या टायमाला मी घर हे सगळं स्वच्छ करेन ना त्या टायमालाच मला असं जेवण करू वाटतं, नाहीतर असं कसं कचऱ्यात बसून खाल्ल्यासारखं मला नाही दिसलं पटत, कोण कपडे वाळले ते ठेवायचे ते आता कपाटात। सगळं पोत्यात भांडे भरून ठेवली, इकडं साफसफाई केली हो का, आता गोदड्या इथं ठेवते बरं का मी ह्या टेबलवर, पण खिडकीतनं पाणी येत, सिमेंट सुद्धा लावा नाही बिचारा, घरी असतो पण काय करायचं ना, विचार करायचा आपणच, तर तुम्हाला सांगते मग इकडं गोदड्या ठेवायचं का, इकडं इकडं गोदड्या ठेवल्या त्या दरवाजा कुठं ठेवला, तिथून पावसाचं पाणी दिसलं का तुम्हाला, पावसाचं पाणी अजून संध्याकाळी पण पाऊस येतच असतो या, तर घर मस्तपैकी असं साफसफाई करून घेतलेलं आहे मी, सगळं व्यवस्थित घेतलं तिथं पसार आहे, भांडी हे ते सगळे घासलेले आहेत, डबा हे पण घासून ठेवला, तर काय होतं करंजी होती, करंजी संपलेली आहे आता, त्यामुळं म्हणलं तेलकट सारखं परत जरी आता केलं तर म्हणलं नको त्याच्यात ठेवायला, आपलं घासून घुसून कसं स्वच्छ असलेलं बरं असतं नाही का, म्हणून तिकडे डबा बिबा घासला, तिकडे भांडे घासून ठेवलं सगळं स्वच्छ, बघा बाहेरचं वातावरण असं केलं, तर तुम्हाला सांगते सगळं आपलं घरदार ही स्वच्छ केलेलं आहे मी, आता राहिले मला काही जेवण करायचं, तर जेवण काय मी केलेलं नाही, तर आता मी बसणार आहे जेवण करायला, तर तुम्हाला दाखवते वाजले ते किती, 3:15 वाजले, 3:15 हा का दिसले, 3:15 वाजले ते, तरी अजून मी काही जेवण नाही केलेलं, मी काही इतक्या लवकर जेवण करत नाही, माझं दुपारनं जेवण असतं, सगळं काम ही आवरून माझं जेवण असतं, घरात आसारा पसारा ठेवून काय मला जेवण करू वाटतच नाही भाऊ बहिणींना, त्यामुळं आता आणते कालवण ही पण स्वयंपाक केलेला आहे असंच आहे का, चपात्या बारकी चपाती झाली होती, गावाची शंकन आहे असंच आहे केलेले, बिचाऱ्यानं तोंड लावलं नाही भाऊ बहिणींना, घास खाल्ला नाही घास मी केलेला स्वयंपाक, आता किती दिवस घरात खायचं नाही तर बरं, आता तुम्ही विचार करा, मग आता ती काय उपाशी बसत नाही तर घरात खाल्लं नाही तरी जेवते, तर आता मी कुठे जाऊन जेऊ, मला करून खाल्ल्याशिवाय मार्ग आहे का, पण असं नाही की मी एकटी पुरतंच करून खाते असा बी काय विषय नाही भाऊ बहिणींना, तसं मला जमल का तरी सांगा बरं तुम्हीच, आता त्याला मस्त पैकी अशी केलेली आहे मी गवार, काय होतं दरवाजा मी लावला दिसत नाही ना असं पांढरा पांढरा दिसत मग शूटिंग मध्ये, म्हणून चला या तुम्ही पण आता जेवण करायला, मी पण जेवते, लय वेळ झाला, 3:15 3:30 झाले ते, तुमचं काय बेथ होता हे पण सांगा मला, माझं तर बेथ आहे बा गवारीची शेण चपाती, झाले गावात दिवशी गावात आहे नेवाळे नाही, आज 8 दिवस झालं गावात आणलेली, जास्त पाण्यात टाकून शिजवली होती, वाळते ना गावात त्यामुळं, तर या तुम्ही पण जेवण करा भाऊ बहिणींना, तुमचं काय बेथ आहे पण सांगा, आणि गवार चपाती खायला मस्त झाली गवार, ऐकत ना बरं।